तर पुलवामा इथे दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय. पाकिस्तानने खूप मोठी चूक केली असून त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्कीच शिक्षा मिळेल असं नरेंद्र मोदींनी सांगत एकाही दहशतवाद्याला सोडलं जाणार नाही असं सांगताना सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आपण पाहिलं केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक काल पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी चर्चिल्या गेल्या राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टींवरती बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या क्षणी एक मोठं विधान केलेलं आहे. ज्यांच्या मार्फत हा हल्ला झालेला आहे त्यांना याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. त्यामुळे जवानांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल असं विधान या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. मैं आतंकी संगठनों को और उनके सरपरस्तों को कहना चाहता हूं कि वे बहुत बड़ी गलती कर चुके हैं, बहुत बड़ी कीमत उनको चुकानी पड़ेगी. मैं देश को भरोसा देता हूं कि हमले के पीछे जो ताकतें हैं, इस हमले के पीछे जो भी गुनहगार है उन्हें उनके किए की सजा अवश्य मिलेगी. पूरे विश्व में अलग थलग पड़ चुका हमारा पड़ोसी देश अगर ये समझता है कि जिस तरह के कृत्य वो कर रहा है, जिस तरह की साजिश रच रहा है, उससे भारत में अस्थिरता पैदा करने में सफल हो जाएगा तो वो ख्वाब हमेशा हमेशा के लिए छोड़ दे. वो कभी ये नहीं कर पाएगा और न कभी ये होने वाला है. इस समय बड़ी आर्थिक बहाली के दौर से गुजर रहे हमारे पड़ोसी देश को ये भी लगता है वो ऐसी तबाही मचाकर भारत को बदहाल कर सकता है. उसके ये मंसूबे भी कभी पूरे होने वाले नहीं है.